हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टीक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण सायन्सला आलेले विचारलेले आयोगानं न्यूमेरिकल्स जे आहेत ना त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करतोय. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न, त्याचं अनालिसिस हे डिटेलमध्ये आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि जे होतकरू आणि अभ्यास विद्यार्थी आहेत यांच्यासाठीच ही लेक्चर सिरीज आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, तर आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या कक्षेमध्ये, प्रश्न काय विचारलाय, अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या कक्षेमध्ये भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, तर त्याच्या तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती. हा विचारला होता राज्यसेवा पूर्व 2019 ला. मग आता विचारले दिले काय, -1.51 जूल, -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि चौथा पर्याय आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग अशा टाईपचे दिलेले प्रश्न कसे सोडवायचे त्याच्या संदर्भात. आता हा प्रश्न विचारला डायरेक्टली थिओरिटिकल टाईपमध्ये, म्हणजे जो बोहरचा अणुसिद्धांत आहे, बोहर सायंटिस्ट निल्स बोहर म्हणतो आपण त्यांना, त्यांचा जो अणुसिद्धांत आहे ते आपण पाहिला होता. तर निल्स बोहर या अणुसिद्धांतानुसार आपण कसं म्हणतो, हे समजा इलेक्ट्रॉन आहे, हा केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये प्रोटॉन आहेत, समजा इथं प्रोटॉन, इथं न्यूट्रॉन आहेत, आणि इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहेत. ठीक आहे, तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत, आता ह्या इलेक्ट्रॉन स्थिर कक्षेमध्ये जर असता, ही कक्षा जर समजा स्थिर असेल, ठीक आहे, तर या स्थिर कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन फिरत असतील ना, तर त्यांची जी एनर्जी आहे याच्या संदर्भामध्ये, तर ती एनर्जी कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही. ओके, जेव्हा इलेक्ट्रॉन स्थिर कक्षेमध्ये फिरत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये असणारी जी एनर्जी आहे ती कमीही होत नाही किंवा जास्तही होत नाही. तर निल्स या सायंटिस्टनं काय केलं होतं की या बोहरच्या सिद्धांतानुसार एन कक्षेमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ठरवण्यासाठी एक सूत्र प्राप्त केलं होतं. ते सूत्र आपल्याला आज पाहायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला ते सूत्र कसं आहे ते पाहावं लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला याचं उत्तर काढावं लागेल. तर निल्स बोहर या सायंटिस्टनं जे सूत्र दिलं होतं ते सूत्र होतं EN, एनर्जीचं सूत्र होतं EN इज इक्वल टू -13.6 भागिले n चा स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट, आता हे n म्हणजे काय, एक म्हणजे पहिल्या कक्षामध्ये n ची व्हॅल्यू, जर n घेतली तर पहिली कक्षा, n ची व्हॅल्यू 2 घेतली दुसरी कक्षा, जर समजा आपण n ची व्हॅल्यू 1 घेतली, n ची व्हॅल्यू 1 घेतली तर पहिल्या कक्षेमधलं किती येईल, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट येईल. बरोबर, जर n ची कक्षा 2 घेतली तर काय होईल, हे मायनस आहे असं, 13.6 आहे असं होईल, 2 वर्ग काय होईल, 4 होईल, इज इक्वल टू -13.6/4 म्हणजे किती येतं, -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तुम्हाला जे गणितामध्ये दिलंय अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या कक्षेमध्ये भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती दिलंय, -3.4, म्हणजे हे कसं आलं -3.4, अलग लक्षात हे -3.4 कसं आलंय, तर या सूत्रानुसार आलेलं आहे. ओके, या सूत्रानुसार आलेलं आहे. ठीक आहे, तर हे सूत्र कसं होतं, EN इज इक्वल टू ओके, हे सूत्र होतं EN इज इक्वल टू, ओके, ह्या सूत्रानुसार ते आलेलं आहे, EN इज इक्वल टू -13.6/n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे n ची व्हॅल्यू 2 जर ठेवली तर हे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आलं. बरोबर, आता समजा आपण ह्याच्यामध्ये काय केलं, n ची व्हॅल्यू 3 ठेवली, काय होईल, विचारले ना तुम्हाला तिसऱ्या भ्रमण कक्षेमधली ऊर्जा किती, n ची व्हॅल्यू 3 ठेवली म्हणजे E3 होईल इज इक्वल टू -13.6/n² n ची व्हॅल्यू 3 ठेवली म्हणजे 3² करावा लागेल तुम्हाला, म्हणजे काय होईल, -13.6/3² म्हणजे 9, याला जर भाग तोडला तर उत्तर येतं -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तिसऱ्या कक्षेमधलं इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती होईल, तर ती होईल -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, हे गणित विचारलं होतं राज्यसेवा पूर्व 2019 ला. समजा EN ची व्हॅल्यू, EN म्हणतोय ज्याची व्हॅल्यू आपण जर 4 ठेवली तर काय होईल, EN ची व्हॅल्यू, कारण तुम्हाला 1 ते 4 पर्यंत विचारलं, याच्यापेक्षा जास्त विचारणार नाही, जर EN ची व्हॅल्यू 4 ठेवली तर तुमचं काय होईल, हे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, तसं 4² 16, याचा अर्थ ते कॅल्क्युलेशन जर केलं तर -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तुम्हाला याच्या बाबतीत अभ्यास करताना काय केलं पाहिजे तुम्ही, तर ही आकडेवारी जर डायरेक्टली पाठ केली, E1 ची व्हॅल्यू किती, E2 ची व्हॅल्यू किती, E1 जर विचारला असेल तुम्हाला, E1 विचारला असेल, ओके, E1 विचारला असेल तर हे डायरेक्टली -13.6 येईल.
बरोबर. इवन विचारला असेल तर तुम्हाला मायनस हे 13.6 इथं येईल, ठीक आहे. डायरेक्टली तुम्ही त्याचं उत्तर काढू शकताय, ठीक आहे. इएन विचारला तर, इवन विचारला तर मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ई टू विचारला तर मायनस 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ई थ्री विचारला तर मायनस 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि ई फोर विचारला तर मायनस 0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे इथं पर्यायमध्ये पहा, हे ई थ्री हे जे दिले 1.51 हे ई थ्रीचं झालं, 1.51 आहे ते ई थ्रीचं झालं. मायनस 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे हे किती आहे, ई टूचं आहे, आणि मायनस 13.6 म्हणजे हे ई वनचं आहे, ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जसं आपण तुम्ही इलेक्ट्रॉनची कक्षा काढताना ठरवलं होतं, ठीक आहे, टू एन स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरत होतो, के कक्षा, एल कक्षा, एम कक्षा आणि एन कक्षा, तसं तुम्हाला एनर्जी काढण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल. अलीकडच्या काळामध्ये आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला, ठीक आहे, समजलं. ई एन इज इक्वल टू मायनस 13.6 डिवायडेड बाय एन चा स्क्वेअर, ओके. ई वन मध्ये ई टू, ई थ्री आणि ई फोर, मग असं तुम्ही काढू शकताय. फक्त 4 पर्यंत लक्षात घ्या, याच्या व्यतिरिक्त आयोग जास्त विचारणार नाही. समजलं का, ठीक आहे, ओके ओके. जाऊया पुढच्या मग प्रश्नाकडं. ओके, पुढचं गणित आहे. एक व्यक्ती 72 किलोमीटर अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करते. एक व्यक्ती काय करते, 72 किलोमीटर अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्या व्यक्तीची सरासरी चाल किती असं विचारलेलं आहे, ठीक आहे. सरासरी चाल विचारलेलं आहे. दिलेलं किलोमीटर म्हणजे तुम्हाला डिस्टन्स दिले, बरोबर, डी दिलंय 72 किलोमीटर, ठीक आहे, डिस्टन्स तुम्हाला दिले ना यामधून. दुसरं दिलंय तुम्हाला 4 तासामध्ये, म्हणजे टाइम दिलाय, ओके, टाइम दिलाय 4 तास, म्हणजे तुम्हाला एक डायरेक्टली सूत्र माहित आहे, व्ही इज इक्वल टू डिस्टन्स भागिले टाइम, म्हणजे व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स भागिले टाइम. म्हणजे तुम्ही डायरेक्टली काढू शकताय ना व्हीची व्हॅल्यू, व्ही इज इक्वल टू डी बाय टी, ओके. म्हणजे व्हीच डीची व्हॅल्यू किती आहे, 72 काय आहे, किलोमीटर आहे, आणि टी म्हणजे टाइम तासामध्ये दिलाय, म्हणजे 72 भागिले 4 इज इक्वल टू काय आलं, हे 18 आलं, बरोबर. हे 72 काय होतं, किलोमीटर होतं, किलोमीटर पर खाली काय आवर तास होतं, म्हणजे किलोमीटर पर आवर. पण प्रश्नामध्ये जर बघितलं तर किलोमीटर पर सेकंद दिले, याचा अर्थ हा पर्याय येणार आहे का, नाही. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये बघितलं तर एकतर मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल. दिलेलं काय होतं, फी इज इक्वल टू तुमचं 18 काय आलंय, किलोमीटर, हा हे काय आलंय, किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्हाला ह्याचं कन्वर्जन मीटर मध्ये करावं लागेल. मग किलोमीटरचं मीटर मध्ये, आणि म्हणजे किती किती होईल, एका किलोमीटर मध्ये किती मीटर येतात, 1000, म्हणून इथं 1000 भागावं लागेल, गुणावं लागेल, भागिले तासामध्ये सेकंद किती येतात असं विचारलंय, सेकंद काढावं लागेल ना, सेकंद दिले सेकंद मध्ये, कारण मीटर पर सेकंद असं युनिट असतं. त्याच्यामुळे एका तासामध्ये 60 मिनिटं, आणि 60 मिनिटांमध्ये सेकंद किती, तर एका मिनिटामध्ये सेकंद किती, तर 60, म्हणजे 60 × 60 हे एवढे सेकंद तुमचे होणार आहेत. मग इथं काय केलं, ह्या शून्याला ही शून्य, ही 2 शून्य ह्या 2 शून्याला घालवल्या, ठीक आहे. 6 × 1 = 6 × 3 = 18, म्हणजे हे किती झालं, 3 × 10, म्हणजे हे झालं तुमचं 30, आणि भागिले काय राहिले, 6 राहिले, ओके. 6 × 5 = 30, म्हणजे हे आलेलं 5 काय आहे, मीटर पर सेकंद आलेलं काय आहे, मीटर पर सेकंद. म्हणजे तुमची व्हिलॉसिटी किंवा सरासरी चाल किती असेल, 5 मीटर पर सेकंद, ओके. हे ऑप्शन का नाही तर किलोमीटर पर आवर मध्ये आले, दिलेलं आहे इथं सेकंद दिले, याचा अर्थ हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, ओके. म्हणजे व्ही इज इक्वल टू डी बाय टी जो आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यावरनं ते गणित सोडवायचं होतं, ओके. पुढचं गणित पहा, जो कंबाईन गट क पूर्व 2018 विचारलं होतं. प्रश्न आहे, जर 0.2 एम्पियर इतकी विद्युत धारा 100 ओहम रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली, तर किती जूल उष्मा निर्माण होईल, किती जूल उष्मा निर्माण होईल. म्हणजे आता 0.2 एम्पियर म्हणजे तुम्हाला काय दिलाय, करंट दिलाय. करंट कसा लिहितो आपण, आय मध्ये मानतो 0.2 एम्पियर. मी काय केलं, लिहून घेतलं, ठीक आहे. त्यानंतर विद्युतधारा 100 ओहम, ओहम म्हणजे रेजिस्टन्स, म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 100 ओहम, ठीक आहे. आर ची व्हॅल्यू दिली 100 ओहम. तारेच्या विद्युत इस्त्रीमधून किती मिनिटासाठी म्हणते, 1 मिनिटासाठी, म्हणजे तुम्हाला टी सुद्धा दिलाय इथं, टी दिलाय 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद येतात, ओके, 60 सेकंद, ओके. म्हणून मी ते सेकंड मध्ये कन्वर्जन करून घेतलं ऍज अ सिम्प्लिफाय करण्यासाठी, ठीक आहे. एवढं प्रवाहित केली तर किती जूल उष्मा निर्माण होईल, किती जूल उष्मा म्हणते. उष्मा म्हणजे काय विचारलंय तुम्हाला, हीट काढायला विचारलंय. हीट म्हणजे काय, तर तुम्हाला एच ची व्हॅल्यू काढायची आहे. एच, मग आता दिलेला ह्याच्यावरनं सूत्र तर एक तर माहिती आहे डायरेक्ट, एचवर एचचं सूत्र काय, जो विद्युतधारेच्या उष्णतेचा परिणाम म्हणून जो सूत्र वापरलं जातं, एच इज इक्वल टू काय असतं, एच इज इक्वल टू असतं आय स्क्वेअर आर टी.
एच इज इक्वल टू काय असतं आय स्क्वेअर आर टी. मग दिलेल्या ह्याच्यामधून तुम्हाला आय तर दिलाय 0.2 ए, म्हणजे 0.2 याचा स्क्वेअर करा गुणुले आर काय दिलाय तुम्हाला 100 दिलाय, ठीक आहे. आणि टी किती दिलाय, तर टी दिलाय तुम्हाला 60 दिलाय. टी किती दिलाय, 60 दिलाय, ठीक आहे. हे लिहून घेतलं मी, इज इक्वल टू काय होईल 0.2 चा स्क्वेअर केला तर तो येईल 0.04 गुणुले 100 गुणुले टी किती दिलंय 60. ओके, ते 60 लिहिलं. मग आता हे सोडवायचं कसं, तर हे जे 0.2 आहेत म्हणजे इथे 4 घ्या भागिले 2 शून्यच्या पुढं, पॉईंटच्या पुढं 2 घरायत म्हणून खाली भागिले 2 शून्य एकावर देऊन घ्या गुणुले 100 घ्या गुणुले 60. म्हणजे ह्या 100 हे 100 जाईल कट होईल, म्हणजे 4 गुणुले 60 अंशाला राहील, 60 चोक 240. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे, हे येणार आहे ते कशामध्ये असतं, जूल्स. ओके, हे जे कॅल्क्युलेशन केलं हे कशामध्ये असतं, जूल्स. म्हणजे जी उष्मा, किती उष्मा निर्माण होईल तुम्हाला असं विचारलं होतं, तर ती किती उष्मा निर्माण होईल, तर 240 जूल्स एवढी ती उष्मा निर्माण होईल. याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. समजलं? म्हणजे दिलेलं गणित होतं 0.2 एम्पियर इतकी विद्युतधारा 100 ओहम रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून एका मिनिटासाठी जर प्रवाहित केली तर किती जूल उष्मा निर्माण होईल, तर 240 जूल एवढी उष्मा निर्माण होईल. म्हणजे तुम्हाला विद्युत धारेच्या उष्णतेचा परिणाम जो आहे, म्हणजे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, एवढं जर कळालं. आता याच फॉर्म्युलावर आयोगानं बऱ्याच वेळा कन्फ्युजिंग केले, हेच प्रश्न विचारताना थोडंसं फिरवून विचारले, म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. कधी कधी कसं होतं, कॅलरी आणि जूल याच्यामध्ये फरक आहे. ओके, कॅलरी आणि जूल, एक कॅलरी म्हणजे किती जूल असतं, एक कॅलरी म्हणजे 4.18 जूल असतं. कधी कधी काय करतात, इथं विचार दिले काय तुम्हाला, किती जूल उष्मा निर्माण होईल असं विचारलंय. कधी कधी आयोग काय करतं, तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल असं विचारलंय. म्हणजे तुम्हाला तिथं त्या ह्या सूत्रानुसार ह्याच्यामध्ये एक कॅलरी म्हणजे 4.18 जूल, हे मॉडिफिकेशन करून घ्यावं लागेल आणि इथं कॅलरीमध्ये काढावं लागेल. अशा टाईपचं सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारलं जातं. तर ते कसं विचारलं, याच पॅटर्नवर आणखी एक गणित पाहूया. ओके, हे सुद्धा प्रश्न आयोगानं विचारला होता. हा जो प्रश्न विचारलाय दिलेला, तर हा कंबाईन गट ब, जे कंबाईन गट ब आहे 2018 कंबाईन जी एक्झाम होती 2018 गट ब ची, तर याला हे पूर्व परीक्षेला हे गणित विचारलं होतं आयोगाने. आता दिलेल्या गणितासारखंच आहे, पण काय केले बघा, त्यांनी गणित दिले, जर 0.3 एम्पियर इतकी विद्युत धारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली, कशामध्ये म्हणते, एका मिनिटासाठी प्रवाहित केली, तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. म्हणजे मगाच्या गणितामध्ये किती जूल निर्माण होईल विचारलं होतं, या गणितामध्ये तुम्हाला विचारले किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. याचा अर्थ तुम्हाला आय ची व्हॅल्यू दिली आहे 0.3 एम्पियर, म्हणजे आय दिलंय 0.3 एम्पियर, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओहम म्हणजे आर ची व्हॅल्यू दिली आहे 418 ओहम, म्हणजे रोध रेजिस्टन्स दिलाय. दुसरं काय दिलंय तुम्हाला, टी ची व्हॅल्यू दिली आहे एका मिनिटासाठी म्हणतंय, म्हणजे एक मिनिट म्हणजे सेकंद लगेच करून घ्यायचं, किती सेकंद, 60 सेकंद, ठीक आहे. आणि उष्मा निर्माण होईल, कॅलरी उष्मा, म्हणजे आपलं जे सूत्र होतं एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, ते आहे असं वापरायचं, ठीक आहे. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, जे आहे असंच वापरायचं. म्हणजे याच्यामध्ये आय म्हणजे 0.3, त्याचा तुम्हाला वर्ग करावा लागेल, बरोबर. गुणुले आर म्हणजे दिलेली व्हॅल्यू आहे 418, ते आहे असं ठेवलं. गुणुले टी किती दिलाय, 60, ते आहे असं ठेवलं, ठीक आहे. म्हणजे 0.3 म्हणजे काय येणार, 0.09. ओके, वर्ग केल्यानंतर काय येणार, 0.09 गुणोले काय येणार, इथं 418 गुणोले इथं 60 येणार. आता या 60 ने 0.09 जर गुणलं तर ते येतं 5.4. ओके, 5.4 गुणोले 418 हे काय आले, तुमचं एच ची व्हॅल्यू आली, पण कशामध्ये आली, जूल मध्ये आले, कारण हे जूल मध्ये आले. म्हणजे तुम्हाला आता विचारले कॅलरी मध्ये विचारले, याचा अर्थ तुम्हाला ते फॉर्म्युला वापरावा लागेल, एक कॅलरी म्हणजे किती जूल, तर ते जूल येतात 4.18 जूल. एक कॅलरी म्हणजे किती जूल, 4.18 जूल. म्हणजे तुम्हाला या सूत्रामध्ये हे मॉडिफिकेशन करावं लागेल, म्हणजे एक जूल म्हणजे किती येईल, तर 1/4.18 ओके कॅलरी, हे काय येईल, 1 जूलची किंमत येईल, कारण इथं अंशच आहे, छेदाला नेलं तर 4.18 होईल. म्हणजे एका जूलच्या ठिकाणी तुम्हाला 4.18, म्हणजे ह्या दिलेल्या जे एच आलेला आहे, तर त्याला 4.18 तुम्हाला काय करावं लागेल, भागावं लागेल. ओके, ह्याला भागावं लागेल. म्हणजे इथं कसं होईल तुमचं गणित बघा, इथं कसं होईल गणित बघा, तर हे काय होईल, एच इज इक्वल टू 5.4 × 418 / 4.18. आणि हे जर तुम्ही सोडवलं, तर हे 2 शून्य वर दिल्या. ओके, आता हे 418 हे तुम्हाला सोडवायचं आहे. मी स्टेप इथं काय करतो, ही स्टेप इथं लिहितो, ठीक आहे,
ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागेल, हे जे आहे एच इज इक्वल टू काय होईल, 4.5.4 मी आहे असं ठेवलं, गुणुले मी काय केलं 418/418, आणि हे दोन पॉईंट होते ना, ह्या पॉईंटच्या घरानंतर 2 फूट आहेत म्हणून 2-0 मी वर देऊन घेतल्या, तर 2-0 वर लिहून घेतल्या, 418/418 गेलं, म्हणजे 5.4/100 म्हणजे तुमचं उत्तर किती येतं 540 येतं, म्हणजे तुमचं उत्तर किती येतं 540, म्हणजे तुम्हाला 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल हे जर समजलं तर या टाईपचं गणित सुद्धा तुम्ही सोडवू शकताय. म्हणजे अशा टाईपचे गणित परीक्षेला विचारले गेलेले आहेत. हे होतं कंबाईन गट ब 2018 ला, अगोदरच विचारलं होतं गट क 2018 ला. म्हणजे विद्युतधारेचा उष्णतेचा परिणाम जे सूत्र आहे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, ते तेवढं तुम्हाला लक्षात ठेवलं की उत्तर आपोआप काढता येतं. अशा पद्धतीने एवढं सिम्पल गणित विचारलेलं होतं. पुढचं गणित विचारलं होतं कंबाईन गट गट क पूर्व 2018 ला. दिलं काय होतं, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्याचा परिणामी रोध 45 ओहम होतो, जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्याचा परिणामी रोध 10 होतो, तर त्या रोधाच्या किमती काढा. तर या टाईपचे गणित जेव्हा विचारलं जातं, म्हणजे एकसर म्हणजे कसं, हे ते एकसर म्हणजे सलग जोडले, एकसर म्हणजे सिरीज जोडणी म्हणतो, ओके, हे एक पहिला, हा एक दुसरा, आणि ओके हे दोन रोध जोडले, ठीक आहे, आणि हे असं जोडलं, हे झाली एक्सर जोडणी, हे आलं R1, हे झालं R2, मग याचा रिझल्टंट रेजिस्टन्स जो काढला जातो, रिझल्टंट रेजिस्टन्स हे काय असतं, तर ह्या दोन्ही रेजिस्टन्सची काय असते, बेरीज असते. म्हणजे एक्सर जोडणी किंवा सेरीज जोडणी म्हणजे काय असतं, रिझल्टंट रेजिस्टन्स जो येतो त्या रोधाचा, तर तो काय असतो, दोघांची बेरीज असतो. जर समजा हे दोन रोध एकमेकांशी पॅरललमध्ये जोडले, दोन रोध एकमेकांशी पॅरललमध्ये जोडले, म्हणजे ते कसे जोडले, अशा पद्धतीनं, ठीक आहे, इथं घेतलं, इथं जोडलं, ठीक आहे, आणि अशा पद्धतीनं ते जोडलं, ठीक आहे. तर हा जो रिझल्टंट पॅरलल, हा R1, हा R2, हे झालं पॅरलल, म्हणजे एकमेकाला समांतर जोडले ना, हे सिरीज म्हणजे एकसर जोडले, सरळ जोडले, हे पॅरलल जोडले. तर याचा जो रिझल्टंट रेजिस्टन्स असतो तो कसा काढला जातो, 1/RP इज इक्वल टू 1/R1 + 1/R2 ह्या डायरेक्टली या सूत्रानुसार त्याचा रिझल्टंट रेजिस्टन्स काढला जातो. मग आता तुम्हाला दिलेल्या गणितामध्ये काय विचारले, दोन रोध एकसर जोडणीनं जोडले, याचा अर्थ काय झाला, ते दोन्ही पॅरल असे जोडले हे एकसर जोडणीनं, आणि या दोघांची किंमत, म्हणजे हा 45 ओहम तुम्हाला काय दिलाय, या RP ची किंमत दिली, ओके, आणि R1 R2 च्या किमती काढायला विचारले. तसं दुसऱ्यामध्ये काय दिलंय, हे RP ची किंमत पॅरलली जोडल्यानंतर ह्याची किंमत दिली तुम्हाला 10 इथं, आणि इथं जे दिले ही 45 दिले. मग ह्या दोन सूत्रावरून R1 R2 तुम्ही काढू शकता कॅल्क्युलेशन करून. पण ह्याच्या सूत्रामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एक डायरेक्टली काय विचारलंय, त्या रोधांच्या किमती काढा, रोधांच्या किमती काढा. एक्सर जोडणीनं जोडल्यानंतर आपण काय म्हणतो, त्यांची बेरीज घ्यायची असते. याचा अर्थ तुम्हाला उत्तर शोधताना काय करायचं, एक्सर जोडणीनं जोडलेली रिझल्टंट हे बेरीज किती दिले, 45 दिले, बेरीज किती दिले, 45. याचा अर्थ ह्या दोन्ही रोधांच्या किमती काढताना दोघांची बेरीज 45 इथे, असा कोणता ऑप्शन आहे का, हिचं जर बघितलं, 10 अधिक 45 किती बेरीज होते, 55, याचा अर्थ हे उत्तर असणार आहे का, नाही. त्याच्यानंतर 10 अधिक 30 याची बेरीज 45 इथे का, नाही, 40 इथे, याचा अर्थ हे उत्तर नाही. परत चौथा ऑप्शन बघा, 15 अधिक 45 बेरीज 60 इथे, हे सुद्धा उत्तर नाही. तिसरा पर्याय क्रमांक बघितला, 15 अधिक 30 45, ओके, याची बेरीज 45 इथे का, इथे, याचा अर्थ तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही. कसं केलं, जर दोन रोध एकसर जोडणीनं जोडले असते म्हणजे त्यांच्यामध्ये बेरीज घेतो, आणि बेरीज तुम्हाला दिली 45 आणि विचारले R1 R2 च्या किमती, तर काढण्यापेक्षा दोघांची बेरीज 45 इथे असा कोणता ऑप्शन आहे बघायचा, डायरेक्टली उत्तर ते येतं. म्हणजे याचं सॉल्व्ह करायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. तर या टाईपचे प्रश्न सुद्धा आयोगाला विचारले जातात, हे लक्षात घ्या. हा आपण परीक्षेला PSI ला विचारला होता, एका एक्झामला PSI पूर्वमध्येच विचारला होता. प्रश्न काय दिलाय बघा तुम्हाला, प्रत्येकी 16 ओहम रोध असणारे, म्हणजे 16 ओहम रेजिस्टन्स, म्हणजे R ची व्हॅल्यू 16 दिलेले, असे असणारे 4 रोधित्र, म्हणजे 4 रेजिस्टन्स समांतर जोडणीनं जोडणी केली, ठीक आहे, 16 ओहमचे. तर अशा 4 प्रकारच्या रोधकांची एक्सर जोडणी केल्यानंतर, एक्सर म्हणजे कसं, इथे एक R1 जोडला, त्यानंतर इथे एक R2 जोडला, त्यानंतर इथे एक R3 जोडला, आणि इथे एक R4 जोडला, तर तुम्हाला बेरीज किती येईल. आता प्रत्येकाची किंमत किती दिली आहे तुम्हाला, ह्याची 16 दिली आहे, ह्याची 16 दिली आहे, ह्याची 16 दिली आहे, आणि ह्याची 16. विचारले परिणामी रोध काढा. एक्सर जोडणी म्हणजे काय करतो आपण, डायरेक्टली बेरीज करतो, सिरीज जोडणी म्हणतो. म्हणजे 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 हे काय होईल तुमचं, तर परिणामी रोध काढताना डायरेक्टली तुम्हाला त्याची बेरीज करावी लागेल, परिणामी रोध काढताना तुम्हाला त्याची बेरीज करावी लागेल, ओके. तर प्रत्येकी 16 ओहम रोध असणारे 4 रोधिकांची जोडणी दिली, पण देताना काय दिले,
समांतर जोडणी केली असं म्हटलंय याचा अर्थ तुम्हाला काय करावा लागेल तर 1 अपॉन रेजिस्टन्स काढावा लागेल समांतर जोडणी आणि पॅरलल साठी तुम्हाला विचारले समांतर जोडणी केली याचा अर्थ तुम्हाला इथं काय करावा लागेल हे समांतर जोडणीने एकदा जोडावं लागेल आणि ते काढावं लागेल असं डायरेक्टली करता येणार नाही कारण देताना 16 ओहम रोध असणारं काय केलंय समांतर जोडणी म्हटले याचा अर्थ 1 अपॉन आरपी वॉज इज इक्वल टू काय करावं लागेल तुम्हाला 1 अपॉन 16 अधिक 1 अपॉन 16 अधिक 1 अपॉन 16 अधिक 1 अपॉन 16 हे जर सॉल्व्ह करावं लागेल हे जर सॉल्व्ह केलं तर 16 छेद समान आहे म्हणजे अंशांची बेरीज करावी लागेल 4 अधिक काय करावं लागेल 16 4 अधिक 16 म्हणजे काय येईल 1/4 म्हणजे जो आरपी असेल आमचा आपला तो रिझल्टंट तो 4 आला हे 4 आल्यानंतर याची तुम्हाला काय करावं लागेल समांतर जोडणी करावी लागेल सिरीज जोडणी म्हणजे एक्स्टर जोडणी म्हणजे याची तुम्हाला 4 वेळा बेरीज करावी लागेल 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 16 उत्तर काय येणार आहे 16 ठीक आहे म्हणजे तुम्हाला अगोदर दिलंय काय समांतर जोडणी म्हटले नाही तर चौघांची तर समांतर जोडणी केल्यानंतर कसं असतं 1/r1 अधिक 1/r2 अधिक 1/r3 अधिक 1/r4 तर r1 r2 r3 r4 ची किंमत काय दिली प्रत्येकी म्हटले ना प्रत्येकी याचा अर्थ r1 ची किंमत 16 r2 ची किंमत 16 r3 ची 16 आणि r4 ची 16 हे बेरीज करून रिझल्टंट निघेल तो जो रेजिस्टन्स येईल तुमचा रिझल्टंट म्हणजे जो परिणामी रोध येईल त्याची तुम्हाला एक्सर जोडणी करायची मग आलेला एक्सर परिणामी आलाय 4 याची एक्सर जोडणी करायची म्हणजे हे असं समोरासमोर जोडायचं याचा अर्थ 4 ची 4 वेळा बेरीज करा तर ते तुमचं उत्तर असणार आहे 4 × 16 ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जर 60 वॅटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभांतर असलेल्या स्रोतात जोडला तर त्यामधून धावणारी विद्युत धारा किती असं विचारले दिलंय काय वॅट म्हणजे पॉवर दिले तुम्हाला पी दिलंय 60 वॅट ओके त्यानंतर वॅट 60 वॅट त्यानंतर 220 व्होल्ट म्हणजे फी दिलाय तुम्हाला 220 व्होल्ट ओके फी दिलाय किती 220 व्होल्ट आणि तुम्हाला विचारलंय काय तर याच्यामधून धावणारी विद्युत धारा किती म्हणजे करंट दिलं विचारलंय अँपियर मध्ये तर डायरेक्टली सूत्र आहे ना पी इज इक्वल टू पी इन टू आय मग पी ची व्हॅल्यू किती आहे 60 आहे अशी मांडून घेतली फी ची व्हॅल्यू किती आहे 220 ती आहे अशी मांडून घेतली पी इज इक्वल टू फी इन टू आय म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागेल इथं काय करावं लागेल पी ची व्हॅल्यू आय अशी मांडून घ्या इज इक्वल टू फी म्हणजे 220 × I म्हणजे आय ची व्हॅल्यू काढताना 60/220 ओके हे जर बघितलं तर तुमचं उत्तर येते 0.2727 अँपिअर कारण दोन भाग पूर्ण भाग वर संख्या आहे स्मॉल खाली आहे मोठी याचा अर्थ इथं बघितलं तर 27 असा भागाकार येणार आहे का नाही 2 भाग जातोय का असा नाही याचा अर्थ हे पण येणार नाही आणि 272 तर डेफिनेटली नाही याचा अर्थ कॅल्क्युलेशन न करता तुमचं उत्तर असणार आहे 0.2727 अँपिअर हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचं गणित दिलंय 100 वॅट आणि 240 व्होल्ट दिव्याचा विद्युत रोध किती असेल विद्युत रोध किती असेल असं विचारले म्हणजे मला आर विचारलंय दिलंय काय वॅट दिलंय म्हणजे पी ची व्हॅल्यू दिलीय 100 फी ची व्हॅल्यू दिलीय 240 म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे पी इज इक्वल टू फी इन टू आय मग आता तुम्हाला ह्याच्यामधून आय काढायचंय का नाही पण तुम्हाला ओहमचा लॉ माहित आहे ओके मग ह्याच्यावरनं फी इज इक्वल टू काय असतो आय इन टू आर असतो मग या सूत्रावरनं आय ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता आय म्हणजे काय येतो तुमचा आय म्हणजे काय येतो फी भागिले आर येतो आय म्हणजे काय येतो फी भागिले आर हे ओहमचा लॉ आहे ना फी इज इक्वल टू आय इन टू आर म्हणजे ओहमचा लॉ त्याच्यावरून आय ची किंमत काढली फी भागिले आर मग इथं आलेल्या किमतीमध्ये फी भागिले आर टाका फी पी इज इक्वल टू फी इन टू फी भागिले आर म्हणजे फी भागिले आर म्हणजे व्हीचा वर्ग होणार म्हणजे व्ही किती दिले तुम्हाला 100 दिलंय याचा अर्थ ह्या 100² / 240 हे जेव्हा तुम्ही सोडवाल तर तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे 100 फी म्हणजे तुमचं 100 नाही वॅट ओके 240 व्होल्ट दिले फी म्हणजे तुमचा 240 दिलाय ठीक आहे फी म्हणजे इथं काय दिलाय 240 दिलाय ओके आपण पी ची व्हॅल्यू टाकली तिथं हा फी म्हणजे काय दिलाय 240 याचा अर्थ तुम्हाला 240² करावा लागेल आणि भागिले 100 घ्यावं लागेल 240 म्हणजे 24² 576 म्हणजे 576 00 हे त्याचं असणार आणि खाली 100 म्हणजे ह्या शून्याला ही शून्य ह्या शून्याला ही दोन्हीच्या शून्याला दोन्ही शून्य गेल्या राहिलं किती 576 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 576 ओहम हा तुमचा रेजिस्टन्स असेल ठीक आहे म्हणजे तुम्हाला याच्यातून दोन फॉर्म्युले कळले पाहिजेत एक म्हणजे ओहमचा लॉ म्हणजे काय असतो पीपी फी इज इक्वल टू आय इन टू आर हा काय असतो ओहमचा लॉचा सूत्र आणि पी इज इक्वल टू फी इन टू आय हे जे गणित दिलेलं असतं तर हे आपलं स्टँडर्ड फॉर्म्युला पी म्हणजे पॉवर फी म्हणजे व्होल्ट आय म्हणजे करंट ह्याच्यावर ते सोडवायचं आहे मग ह्याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन करायचं आणि ते तुम्हाला सोडवायचं आहे अशा टाईपची गणितं सुद्धा आयोगाला विचारली जातात तर आजच्या भागामध्ये आपण एवढं कव्हर केलेलं ओके पुढचा प्रश्न आहे 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथामधून 0.5 अँपिअर विद्युत धारा वाहण्यासाठी परिपथाच्या 2 वाहकाच्या टोकामध्ये विभांतर किती असावं असं विचारलेलं आहे ओके विभांतर किती असावं
आर किती दिलाय तुम्हाला, ओहम दिलाय म्हणजे आर दिलाय 20 दिलाय, ठीक आहे. एम्पियर दिलाय म्हणजे तुम्हाला आय दिलाय, किती दिलाय 0.5 एम्पियर. आणि विचारले काय तुम्हाला विभवांतर किती असावं. आताच आपण फॉर्म्युला पाहिला, फी इज इक्वल टू आय इन टू आर ओहमच्या नियमानुसार, ओहमच्या लॉनुसार. मग फी किती काढायचं आहे तुम्हाला, आय किती दिलाय 0.5 आय असं लिहून घेतला, आणि आर किती दिलाय 20 दिलाय, ओके 20 × 5 = 100, पण त्यातनं 10, ओके. हे म्हणजे कसं लिहितात, 5/10 × 20 तुम्हाला समजण्यासाठी, 10 × 10 = 20 म्हणजे 5 × 2 = 10, व्हीची किंमत येणार 10 व्होल्ट, ओके व्हीची किंमत येणार 10 व्होल्ट. हे सुद्धा आयोगाला एकदा विचारलेलं होतं, एसटीए परीक्षेमध्ये विचारलेलं होतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, 10 व्होल्ट हे त्याचं काय असणार आहे, हे उत्तर असणार आहे. तर आजचा हा पहिला भाग आहे सायन्स एमसीक्यू मध्ये, मी बराचसा घटक कव्हर केलेला आहे, ओके. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल, जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, ओके. अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, तिथे आपण दररोज स्पेशल क्लास घेतोय, ठीक आहे. अनअकॅडमी लर्निंग ॲपवर जाऊन एमपीएससी सेक्शनमध्ये अजय कुमार गोसावीला सर्च करा, तुम्हाला तिथे दररोजचे अपडेट लेक्चर पाहता येतील. थँक्यू.